नमस्कार मित्र मैत्रिणींनो, रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। मी घेऊन आली आहे अकाउंटन्सी, तेही मराठीतून आणि साध्या सोप्या पद्धतीने। तुमच्या काही कमेंट असतील, काही क्युरीज असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये घाला, मी तुमच्या क्युरीज सॉल्व करू शकेन। आणि हा मित्र मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही लाईक सबस्क्राइब आणि शेअर जर केला नसेल तर ते करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका, जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकले की ते व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। चला तर आज आपण चालू करूया ऍडजस्टमेंट ऑफ फायनल अकाउंट। कुठल्याही ऍडजस्टमेंटची दोन इफेक्ट होत असतात आणि ट्रायल बॅलन्स मधल्या एंट्रीची एकच इफेक्ट होत असतो। तर सगळ्यात पहिला ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक। ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय क्लोजिंग स्टॉक आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला क्लोजिंग स्टॉक असे दोन इफेक्ट येईल। पहिला इफेक्ट येईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय क्लोजिंग स्टॉक आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला क्लोजिंग स्टॉक। आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस। आउटस्टँडिंग म्हणजे काय? ड्यू बट नॉट पेड। एक्सपेन्सेस आहेत म्हणजे एक तर ट्रेडिंग राहणार नाही तर पी एंड एल राहणार। जर डायरेक्ट असतील तर ट्रेडिंगला आणि इनडायरेक्ट असतील तर पी एंड एलला, आणि तेही डेबिट साइडला येणार। अगोदर जे काही ट्रायल बॅलन्समध्ये एक्सपेन्सेस दिलेले असतात त्या एक्सपेन्सेसमध्ये ऍड करायचे। आणि दुसरा इफेक्ट येईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असा। तिसरा ऍडजस्टमेंट आहे प्रीपेड एक्सपेन्सेस। प्रीपेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या किंवा पी एंड एलच्या डेबिट साइडला, अगोदरच्या जे ट्रायल बॅलन्समध्ये एक्सपेन्सेस दिलेले असतात त्यातून लेस करायचे। प्रीपेड म्हणजे ऍडव्हान्समध्ये पेड करणे। आणि दुसरा इफेक्ट येईल बॅलन्स शीटच्या असेट साइडला प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणून। चौथा आकडा आहे आउटस्टँडिंग इन्कम और इन्कम रिसिवेबल। पी एंड एल अकाउंटच्या क्रेडिट साइडला अगोदर जे इफेक्ट दिलेला असतो आपण ते इनर कॉलमला लिहून त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि आउटरला त्याची टोटल घ्यायची। आणि दुसरा सेकंड इफेक्ट येईल बॅलन्स शीटच्या असेट साइडला इन्कम रिसिवेबल। इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स। पी एंड एल अकाउंट क्रेडिट साइडला जो ट्रायल बॅलन्स मधला असेल तो लेस करायचा त्यातून। आणि दुसरा इफेक्ट येईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स। सहावा आहे डिप्रिसिएशन। डिप्रिसिएशन बॅलन्स शीटच्या असेट साइडला जो काही फिक्स्ड असेटवरती डिप्रिसिएशन असेल त्या असेटमधनं लेस करायचं, जे काही पर्सेंटेज दिलं असेल त्याप्रमाणे। आणि दुसरा इफेक्ट येईल पी एंड एल अकाउंटच्या डेबिट साइडला टू डिप्रिसिएशन अकाउंट। पुढे आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल। फ्री सॅम्पल म्हणजे काय? ऍडव्हर्टाइजमेंटसाठी फ्री सॅम्पल पाठवलेलं असतं। पहिला इफेक्ट येईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल। आणि दुसरा इफेक्ट येईल पे एंड एल अकाउंटच्या डेबिट साइडला टू ऍडव्हर्टाइजमेंट। अनइन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर और थिफ्ट। ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर फुल व्हॅल्यू घ्यायची तिथं। अनइन्शुअर्ड गुड्स म्हणजे काय? ज्या मालाचा इन्शुरन्स उतरवला नसेल आणि तो माल आगीमुळे किंवा चोरीमुळे नुकसान झालं असेल किंवा नष्ट पावला असेल। पहिला इफेक्ट येईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर। आणि दुसरा इफेक्ट येईल पी एंड एल अकाउंट डेबिट साइड टू लॉस बाय फायर फुल व्हॅल्यू, जी काही व्हॅल्यू लॉस झालेली दिली असेल ती व्हॅल्यू घ्यायची। पुढची ऍडजस्टमेंट आहे इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर ऑर थेफ्ट। ज्या वेळेस आपण एखाद्या मालाचा इन्शुरन्स उतरवला असेल त्या मालाचं जर नुकसान झालं आगीने किंवा चोरीमुळे, तर पहिला इफेक्ट येईल ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय
फायर. आणि दुसरा इफेक्ट येईल बघा, या दोन्हीमधला फरक बघा. वरचा होता पी एन एलच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर, आणि याचा इफेक्ट बघा बॅलन्स शीट असेट साईडला इन्शुरन्स क्लेम अमाऊंट रिसिवेबल फ्रॉम इन्शुरन्स कंपनी. म्हणजे आपण इन्शुरन्स केलं आहे गुड्सचं, आणि जेवढं गुड्स रिसिवेबल अमाऊंट आहे इन्शुरन्सची ती बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहायची जी काही क्लेम केली असेल ती. नंतर पी एन एल अकाउंट डेबिट साईडला टू लॉस बाय फायर अमाऊंट नॉट रिसिवेबल, टोटल फुल व्हॅल्यू इकडे घ्यायची, त्यापैकी जे काही क्लेम केलं असेल ते घ्यायचं, आणि नेमकं टोटल नुकसान किती झालं आहे रिसिवेबल नॉट रिसिवेबल जेवढं झालेलं आहे ते खाली घ्यायचं पी एन एलला. पुढची ॲडजस्टमेंट एंट्री आहे फर्दर बॅड डेट्स. फर्दर बॅड डेट्स म्हणजे अगोदर ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले बॅड डेट्स असतात, आणि त्या व्यतिरिक्त अजून जर बॅड डेट्स दिले, बॅड डेट्स म्हणजे काय, ड्यू बट नॉट पेड, देणे आहे पण दिलेले नाहीयेत. वर्षाच्या शेवटी जे काही देणे होते ते देणे आहे पण ते दिले नाहीयेत, ते आहेत बॅड डेट्स. बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्स अकाउंट जे दिलेलं असतं त्यातून लेस करायचं फर्दर बॅड डेट्स, लेस करून आउटर कॉलमला लिहायची. दुसरा इफेक्ट असेल पी एन एल अकाउंट डेबिट साईड टू बॅड डेट्स. न्यू प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स नेक्स्ट आहे. बॅलन्स शीट असेट साईडला सन्ड्री डेटर्समधून लेस करायचं टी बी म्हणजे ट्रायल बॅलन्समधील. आणि दुसरा इफेक्ट येईल पी एन एलच्या डेबिट साईडला टू बॅड डेट्स. मध्ये ऍड करायचे न्यू आरडीडी म्हणून. मित्रमैत्रिणींनो, मी आशा करते की आजचा जो आपला टॉपिक आहे ॲडजस्टमेंट ऑफ फायनल अकाउंट, जे रेग्युलर येतात ॲडजस्टमेंट ते मी घेतलेले आहेत, तुम्हाला कळालंच असेल. जर काही कळालं नसेल, काही प्रॉब्लेम असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाका, मी ती क्युरी सॉल्व करेन. चला तर मी आज इथेच स्टॉप करते. थँक्यू.